नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण भोगी या सणाबद्दल माहिती करून घेऊया मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनलेला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेले असते त्यामुळे आहारातही तितक्याच चविष्ट पद्धतीने त्याचा वापर केला जातो या दिवसात शेतात जी पिके येतात त्यात उष्णता वाढवणाऱ्या घटकांचा समावेश असतो भोगी हा इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला सण आहे न खाई भोगी तो सदारोगी अशी म्हणगत आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ म्हणजे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा असा होतो हा सण साजरा करत असताना आपण आनंद उपभोगायचा असतो भोगी या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे आपण ज्या वेळेस देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील भोगच म्हणतात या दिवशी विशिष्ट प्रकारचे व्यंजन बनून देवाला भोग देखील चढवला जातो आणि खास करून सवाष्णीला जेवायला बोलवले जाते आणि सवाशणीला जेवायला बोलवणे शक्य नसल्यास त्या पदार्थाचा शिदा करून सवाशिणीच्या घरी पोहोचता केला जातो या दिवशी इंद्रदेवाने आपल्या शेतजमिनीमध्ये उदंड पिके पिकवावीत म्हणून प्रार्थनासुद्धा केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहान अशी होळी पेटवून काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या शेतात येतात या दिवशी शेतात येणाऱ्या निरनिराळ्या भाज्या एकत्र करून भाजी केली जाते त्याला देखील भोगीची भाजी असे नाव पडले मराठवाड्यात या भाजीला खेंगट असे म्हणतात या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे नाव असून वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो जसे तमिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून तर पंजाबमध्ये लोहरी म्हणून राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून तर आसामात बिहू म्हणून अशा प्रकारे या दिवशी खास करून जी भोगीची भाजी बनवतात तिचे विशिष्ट महत्त्व आहे या भाजीत हरभरा पावटा वांगे घेवडा कांदे पातीचे लसूण शेंगदाणा फ्लावर वाटाणा इत्यादी भाज्या प्रामुख्याने आढळतात त्या भाजीसोबत तीळ घातलेली बाजरीची भाकरी चटणी त्यावर लोणी पापड वांग्याचं भरीत व वा खिचडी करण्याची देखील परंपरा आहे भोगीची भाजी ही अतिशय चवदार लागते त्यासोबत फोडणीला तिळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याची पद्धत सगळीकडे वेगवेगळी वेग आहे तर मंडळी आपल्याकडे ही भोगीची भाजी करतात की नाही हे कमेंट करून नक्की कळवा आणि जर करत असाल तर कशा पद्धतीने करतात ते सुद्धा सांगा आपल्याला भोगी व मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा